श्रावण महिना आला की सणांची लगबग चालू होते. रक्षाबंधन आणि त्यातलाच एक खास सण म्हणजे श्रीकृष्ण जयंती, भगवान श्रीकृष्णाचा जन्म. हजारो वर्षाच्या परंपरेनुसार आपण साजरी करतो श्रीकृष्ण जयंती आणि घराघरात हल्ला जातो श्रीकृष्णाचा पाळणा आणि बनवला जातो देवकी मातेसाठी सुंठवडा आणि तोच प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना वाटतो. तर आज मी याचीच रेसिपी घेऊन आलेली आहे, सुंठवडा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते सुंठवडा बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते. खोबरं घेतलेलं आहे एक वाटी, खारीक घेतलेली आहे ते अर्धी वाटीलासुद्धा कमी आहे, साखर घेतलेली आहे 4 चमचे, इथे 1 ते 2 चमचे मी इथे डिंक घेतलेला आहे, सुंठ पावडर आणि शोप आहे इथे अर्धा अर्धा चमचा, 2 चमचे इथे तूप आहे, खोबऱ्याचे काप 1 वाटी आहेत, मनुके आणि बादाम घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर आपण इथे पॅनमध्ये खोबऱ्याचे काप घालून घेऊया आणि हलकेच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्येच खारीकसुद्धा टाकून घ्यायची आणि खारीक खोबरं बदाम हे आपल्याला भाजून घेणं आवश्यक आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि याच्यामध्ये जर थोडंफार मॉइश्चर आहे, थोडासा ओलसरपणा जो आहे तो निघून जातो. अगदी 1 ते 2 मिनिट परतून घेतल्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे. तर 2 मिनिट मी परतून घेतलेलं आहे खोबरं आणि खारीक. तर आता काढून घेऊया, टाकून घेऊया. बादाम सुद्धा परतून झालेले आहे, शोप आणि सुंठ. तर शोप सुद्धा छान परतून झालेली आहे, आता काढून घेऊया. तर आपल्याला इथे डिंक जो आहे तो तळून घ्यायचा आहे, तूप टाकायचं आहे, डिंक जो आहे तो छान फुलला पाहिजे, कलर चेंज होत आहे तुम्ही बघू शकता. तर मी ते छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे, याच्यामध्ये सर्वात अगोदर मी इथे साखर दळून घेत आहे, साखर आणि शोप आणि सुंठ पावडर टाकून घेत आहे. आता छान याची बारीक पूड करून घेऊयात. आणि साखर जी आहे ती बारीक अशी दळून झालेली आहे, ती एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आणि आता या भांड्यामध्ये खारीक आणि खोबऱ्याचे काप आणि बदाम टाकून याची पण बारीक पूड करून घ्यायची आहे. डिंक सुद्धा याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे. तर याची सुद्धा बारीक सर अशी पूड तयार करून घेतलेली आहे मी. तर आता साखरेची पावडर जी काढून घेतली होती आपण त्याच्यामध्ये एक खारीक खोबरं आणि डिंकचं पावडर टाकून घेऊया. तर आता याच्यामध्ये मी राहिलेलं तूप टाकून घेत आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे आवडीप्रमाणे मनुके कमी जास्त करू शकता. तर आता इथे रेडी आहे आपला सुंठवडा. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी ज्या छान छान आणि पारंपरिक रेसिपीज अपलोड करत असते याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाहीत. तर पुन्हा भेटूया अशा छानशा पारंपरिक रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.